भारतीय सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाही शिवविक्रमी वाघनखे व कट्टार साकारण्यात येणार आहे. आज छत्रपती सेना महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्हा शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षा सौ शिल्पाताई वैभव सोनार यांची निवड छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले असून उपाध्यक्षपदी अविनाश पाटील, सेक्रेटरी विपुल खाडे, सदस्य आसिफ शेख, विश्वदीप शिंदे, सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष चेतन शेलार व कारागीर गोकुळ सोनवणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा शिवजन्मोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. छत्रपती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवरायांचे वाघनख आणि कट्यार याचे प्रतिकृती ही मोठ्या प्रमाणात साजरी कर मोठ्या प्रमाणात बनवण्यात येणार आहे. त्याचा वंडर बॉक रेकॉर्ड याच्यात नोंद घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थान सातारा येथून आपल्या शिवरायांचे वाघनखे आणि कट्यारीचं पोस्टरचं अनावरण झालं. छत्रपती शिवरायांच्या छत्रपती उदयनराजेच्या हस्ते आमच्या छत्रपती सेना नाशिक जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांची निवड करण्यात आली आणि इथून पुढे आता आपल्या छत्रपती सेनेच्या विश्वविक्रमाकडे वाटचाल सुरू आहे. लवकरच आपल्याला कार्यक्रमामध्ये आणि मीडियाच्या माध्यमातून छत्रपती सेना जो उपक्रम राबवते याची माहिती वारंवार आपल्याला देण्यात येतील. बोला शिवाजी महाराजांच्या या ज्या काही वस्तू माझं खूप बनवलं जात आहे पुरातन, ते माझं मी नशीब समजतो की मला या वस्तू बनवण्याचं सौभाग्य भेटलं. या प्रसंगी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुषार गवळी, वैद्यकीय आघाडी प्रमुख डॉक्टर श्याम थविल व वैभव सोनार आदींच्या उपस्थितीत सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे नियुक्ती करण्यात आली असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना माननीय खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. यांच्यासाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.